वीकेंड, वीकेंड हा विकेंड पॉलिटिकल विकेंड म्हणायला हवा कारण शिंदे गट कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला रवाना झालाय आणि अगदी थोड्याच वेळात ते गुवाहाटी विमानतळावर उतरतील तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुलढाण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत त्यामुळे आजी माझी मुख्यमंत्र्यांच्या दोनही दौऱ्यांकडे लक्ष असेल हे दौरे त्या त्या नेत्यांसाठी सुद्धा महत्वाचे आहेत त्यांच्या पक्षांसाठी त्यांच्या गटांसाठी सुद्धा महत्वाचे आहेत कारण शिंदे गट असाच गुवाहाटीला गेला राज्यात सत्ता बदल झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आपले प्रतिनिधी मिकी घाई सध्या गुवाहाटीमध्ये आहेत मिकी अगदी थोड्याच वेळात शिंदे गटाचे सगळे आमदार खासदार गुवाहाटीमध्ये येथील विमानतळापासून ते कामाख्या देवी मंदिर किंवा रॅडिसन ब्लू हॉटेल कशी तयारी दिसते आता मी कामाख्या देवीच्या मंदिराच्या समोर आहे जर आपण बघितलं तर मंदिरामध्ये आता हळूहळू पोलीस बंदोबस्त वाढवला जातोय आणि जी भाविकांची गर्दी आहे ती हळूहळू कमी केली जाते कारण काही वेळातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या चाळीस आमदार खासदार त्यांच्या कुटुंबासह या ठिकाणी येणार आहेत आणि त्यामुळं जे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत ती रांग या ठिकाणी थांबवली जाणार आहे कारण पोलीस बंदोबस्त आता हळूहळू वाढवला जातोय आणि मंदिर आपण बघितलं तर खूप सुंदर असं मंदिर आहे आतून आता स्वच्छता या ठिकाणी सुरू केलेली आहे सकाळपासून मंदिराच्या परिसरात स्वच्छता केली जाते आणि आता बघितलं तर स्वच्छतेचं काम देखील जोरात सुरू आहे आणि काही वेळातच ते पूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करतील आणि आता जर आपण बघितलं तर जवळपास एक वाजून सात मिनटांनी मुख्यमंत्रींची जी विमान आहे ते गुवाहाटी एअरपोर्टवर या ठिकाणी लँड करणार आहे त्यानंतर ते, ते गुवाहाटी एअरपोर्टहून रॅडिसन ब्लू या हॉटेलवर जातील जवळपास एक अकरा ते बारा किलोमीटरचं अंतर आहे एअरपोर्टवरून त्या ठिकाणी ते जाऊन काही काळ फ्रेश होतील आराम करतील आणि त्यानंतर जवळपास चारच्या सुमारास गुवाहाटीतील मा कामाख्या देवीच्या दर्शनाला ते या ठिकाणी येणार आहेत आणि खास काही पुजाऱ्यांची देखील पूर्ण जी टीम आहे ते या ठिकाणी तयार आहे हस्ते या ठिकाणी पूजा होणार आहे मुख्यमंत्री आल्यानंतर खास व्यवस्था त्यांच्यासाठी केलेली आहे आतमध्ये ते त्यांच्या कुटुंबियासोबत आतमध्ये जातील मा कामाख्या देवीच्या गाभाऱ्यामध्ये त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी पूजा होईल बाकीचे जे सगळे मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत ते पुढच्या जे सभामंडप आहे त्या ठिकाणी बसतील त्यानंतर एकीकाने आतमध्ये जाऊन ते दर्शन घेतील आत्ता जर आपण बघितलं तर हे जे भाविक आहेत त्यांना हळूहळू बाहेर काढलं जाते विनंती केली जाते की हे मंदिर परिसर आता तुम्ही रिकामा करा कारण जे व्ही आय पी मुवमेंट आहे अर्थात व्ही आय पी मुवमेंटसाठी इथं पोलीस बंदोबस्त देखील तयार करण्यात आलेला आहे आणि जवळपास आता कामाख्या देवी मंदिराचं सगळं परिसर पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत आणि काही वेळातच राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे सगळे आमदारांसह या ठिकाणी पोचतील आणि जे त्यांनी नवस केलेलं होतं खरं तर असं म्हण मन, म्हणतात इथं जे पुजारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की स्वतः एकनाथ शिंदे या ठिकाणी आलेले होते त्यांनी नवस केलं होतं आणि आज ते मुख्यमंत्री झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी या ठिकाणी येत त्यांच्या हस्ते द या ठिकाणी आरती होणार आहे स्वतः मुख्यमंत्री जे आहेत आसामचे ते देखील या ठिकाणी पूर्ण फॉलोअप घेत आहेत कशा पद्धतीने त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट या ठिकाणी दिली जाईल कारण आसामसाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्ही आय पी गेस्ट आहेत गेस्ट म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री देखील एकनाथ शिंदे आसामचे मुख्यमंत्री देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत बरोबर आहे तयारी सगळी पूर्ण झालेली आहे रेड कार्पेंट ट्रीटमेंट असेल कारण ते आसाम सरकारचे पाहुणे म्हणून सर्वजण इथे येतात या याआधी जेव्हा ते कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आलेले होते तेव्हा अर्थातच परिस्थिती बरीच वेगळी होती आता यातले अनेक जण मंत्री आहेत त्यांचं सरकार आलेलं आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे दौऱ्याला निश्चितच महत्व आहे मी की धन्यवाद आहे सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट